जगाचा प्रतिबिंब जे सत्य तेच तथ्य। त्यासाठी सर्वात आधी आपल्यावर परमेश्वराचे आशीर्वाद हवे, हो की नाही? सर्व मुलांनी इकडे लक्ष द्या। जय श्री माताजी। हा, जय श्री माताजी हे नाव फक्त बोलण्यासाठी नाही, ते खूप मोठा मंत्र आहे। त्याच्यातून आपल्या आतली कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि आपल्या आतमध्ये काहीतरी मिळवण्याची इच्छा जागृत होते। म्हणून जय श्री माताजी म्हटल्यावर कोणीच बोलायचं नाही, सगळ्यांनी समोर लक्ष द्यायचं। आपल्या आजूबाजूला काही गोंधळ होत असेल तरी बघायचं नाही, कारण आपल्याला स्वतःची प्रगती करायची आहे, दुसऱ्यांची नाही, है ना? स्वधर्म, शिवाजी महाराजांनी सांगितलं की नाही, स्वधर्म जागवावा, म्हणजे आपल्याला स्वतःचा धर्म जागवायचा आहे, स्वतःची प्रगती करायची आहे। म्हणून थोड्या वेळासाठी स्वतःकडे लक्ष द्या, आजूबाजूला गोंधळ होत असेल तिथे लक्ष देऊ नका। तर आता जसं आपण हे छान संगीत ऐकलं की नाही, पाहिलं, त्याप्रमाणे आता श्री माताजी आपल्याला सांगणार आहेत की आज तुम्हाला काय मिळणार आहे, काय मिळवायचंय, स्वधर्म कसा जागवायचाय, आपल्या आत्म्याची जागृती कशी करायची, आत्म्याचं तेज आपल्यामध्ये कसं जागृत होईल। त्यासाठी आधी आपल्या आतली जी शक्ती आहे तिची ओळख आपल्याला झाली पाहिजे की आपल्याला नेमकं इथे काय मिळणार आहे आज, हो की नाही? मग ते आधी समजून घेऊया श्री माताजींकडून, आणि ते समजून घेतल्यानंतर आपल्या मनातील शुद्ध इच्छा जागृत करून आपण आपल्या आतील शक्ती जागृत करून घेऊया। देणाऱ्या श्री माताजी फक्त आपल्याला आपली इच्छा पूर्ण तयार करायची आहे, घेण्याची, हो की नाही? जेवणाचं ताट सगळं समोर तुमच्या वाढलं जाणार आहे, फक्त ते तुम्हाला घ्यायचंय, त्याचा आनंद घ्यायचाय। हा, चला मग जय श्री माताजी। आता आता एकदम शांत बसून श्री माताजींचा प्रत्येक शब्द नीट तुम्ही ऐकून घ्या आणि आत्मसात करा। जय श्री माता। सर्व देवळी या गावातील सर्व ग्रामस्थांचे, लहान मुलांचे, सगळ्यांचे आम्ही 40 गाव सहयोग परिवारातर्फे हार्दिक स्वागत करत आहोत। सुस्वागतम, सुस्वागतम। तर आज खूप तुमचा सुवर्ण योग आलेला आहे। आज सहजयोग आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम या गावात घडत आहे। तर सहजयोग म्हणजे काय? तर सहज म्हणजे स आणि जन्मापासून, स्वतः सोबत जन्मापासून जी शक्ती आहे आपल्या आतमध्ये, त्या शक्तीचा योग आपल्याला घडवून आणायचा आहे, म्हणून याचं नाव सहजयोग आहे। आणि ते सहज घडणार आहे। आपल्याला जर बी पेरून त्यापासून रोप हवा असेल तर आपल्याला मेहनत घ्यावी लागते का त्या बीसाठी? बाळ जेव्हा हसतं रडतं तेव्हा आपण सहज म्हणतो की याचा संबंध परमेश्वराशी। बघा, बाळ त्याला हसवतोय, देव त्याला हसवतोय, देव त्याला रडवतोय, आपण म्हणतो की नाही? मोठमोठ्या ऍक्सिडेंट मध्ये सुद्धा लहान बाळ असतात आणि आपल्याला मात्र खूप काही लागतं, होतं की नाही असं? मग असं का होतं? कारण त्या छोट्या बाळाचा सांभाळ परमेश्वर करत असतो, कारण त्याची ती परमेश्वरी शक्तीशी तो कनेक्टेड असतो, जोडलेला असतो, त्याची ती आतमधी परमेश्वरी शक्ती जागृत असते, म्हणून त्याचं ते टाळ उघडत असतं। आणि ज्या वेळेला हे कळायला लागतं त्याला की ही माझी आई, ही माझे वडील, हा माझा भाऊ, ही माझी वस्तू, हे माझं जेव्हा त्याला कळायला लागतं आणि हे टाळू त्याचं जेव्हा भरायला लागतं, त्यावेळेला त्याचा परमेश्वराशी संबंध तुटतो आणि ह्या मायाजाळामध्ये आपण अडकत चालतो, बरोबर ना? अतिशय साधा सोपं गणित आहे। आणि मग जेव्हा आपण ह्या मायाजाळामध्ये अडकत जातो तेव्हा आपला परमेश्वराशी संबंध दूर होत जातो। आणि मग आपण ही केलेली व्रत वैकल्य असतील, पारायण असतील, पूजा असतील, ह्या परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही। आपण भक्ती भरपूर करतोय पण परमेश्वराशी आपलं कनेक्शन नसल्यामुळे, आपला संबंध तुटल्यामुळे आपली परमेश्वरापर्यंत आपला आवाज जात नाही, म्हणून आपलं क्षेम कुशल होत नाही, बरोबर की नाही? म्हणून आपल्या जीवनामध्ये समस्यांना अंत नाही, समस्या आपल्या संपतच नाहीये। अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, तुमच्या, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे, तुमच्यासारखीच मी पण आहे। मग ह्या अडचणी सोडवणार कशा? तर परमेश्वराशी आपला संबंध घटित करून घेणं। श्री माताजींच्या कृपेमध्ये आज तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळणार आहे आणि ही परमेश्वराशी पुन्हा आपला संबंध जोडून घेणं आणि ती परमेश्वरी शक्ती जागृत करून घेणं, यालाच ज्ञानेश्वरीमध्ये आणि संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की हाच तुमचा तो आत्मसाक्षात्कार, हाच तुमचा परमेश्वराशी योग, जो आपल्या श्रीकृष्णांनी सांगितलाय योग क्षेम। मग हे कसं घटित करतं?
जसं आपल्या आतमध्ये आपल्या बाह्यांगामध्ये बघा, हात पाय नाक कान डोळे प्रत्येकाला दिसतात, हे जसे अवयव आहेत ना बाहेर, तसे आपल्या आतमध्ये पण एक सूक्ष्म शरीर आहे बघा. इथं तुम्हाला दिसतंय का हा छोटासा चार्ज बघा. तर हे आपल्या आतमध्ये अशी सात चक्र आहे, जसे सात स्वर असतात, वडांची नावं सात असतात, त्याचप्रमाणे आपल्या आतमध्ये सुद्धा अशी सात चक्र आहेत की ज्या चक्रांवर देवी देवता विराजमान असतात. तुझं आहे तुझं पाशी बरी जागा बोललेला अशी. परमेश्वराला आपण मंदिरांमध्ये शोधतोय, सगळीकडे शोधतोय, परमेश्वर भेटत नाही. अरे तो तुमच्या हृदयात आहे, तुम्ही त्याला कुठे शोधताय? तो तुमच्या आतमध्येच बसलाय. मग बघा तुमच्या आतमध्ये सगळे परमेश्वरी शक्ती जिथं आपण टेकतो ते स्थान म्हणजे मूलाधार चक्र. ज्या ठिकाणी श्री गणेश असतात, श्री गणेश जे आपण चतुर्थीला आपण उपवास करतो, देवाला मानतो, प्रत्येक पूजेचा आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा, प्रत्येक पूजेला मान गणपतीला देतो. मग हे गणपतीचं स्थान आपल्या शरीरामध्ये कुठे? तर गणपती आपल्या सर्वात खाली आपण जिथं बसल्यावर टेकतो ही मूलाधार चक्र आहे. श्री गणेश असतात. ज्या वेळेला तुमचा परमेश्वराशी संबंध प्रस्थापित होईल, जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळेल, जेव्हा तुमची कुंडली शक्ती जागृत होईल, तेव्हा ही सर्व चक्र प्रकाशित होतील, देवता जागृत होतात, आणि मग आपल्याला त्या देवी देवतांचे आशीर्वाद मिळायला लागतात. आणि हे आशीर्वाद मिळाले की आपलं सर्व क्षेम कुशल होत चालतं, आपल्या सर्व समस्या संपत चालतात, आणि मग आपल्या जीवनामध्ये खरा आनंद प्रस्थापित होतो. सर्वात महत्वाचं चक्र म्हणजे मूलाधार चक्र. याला चार पातळ्या असतात, थोडक्यात सांगते तुम्हाला कारण एवढं सगळं डिटेल लक्षात राहणार आणि तुमचे. दोन नंबरचं चक्र आहे बघा, स्वाधिष्ठान चक्र. या ठिकाणी ब्रह्मदेव सरस्वतींचं स्थान विराजमान आहे. ब्रह्मदेव सरस्वती म्हणजे नवनिर्मितीची क्षमता असते. आपल्यामध्ये बघा प्रत्येकामध्ये कलागुण आहेत, मुलं असो, मुली असो, स्त्रिया असो, पुरुष असो, 64 कला म्हणतो आपण. पण प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येकामध्ये एक तरी कला अशी असते की ज्याच्यामध्ये तो निपुण असतो आणि ती त्याची कला सुप्त किंवा दाबलेली असते. जेव्हा हे चक्र प्रकाशित होतं, आशीर्वादित होतं, तेव्हा त्यातली ती सुप्त कला जागृत होते आणि मग ती प्रकट व्हायला लागते. एखाद्याला सुंदर रांगोळी काढायला लागते, एखाद्याला सुंदर मेहंदी काढायला लागते, एखादा सुंदर स्वयंपाक करायला लागतो. म्हणजे काय होतं, आपले जे कलागुण आहे ते आणखी चांगल्या प्रकारे विकसित व्हायला लागतं. त्याच्यानंतर आपलं हे तिसरं चक्र नाभी चक्र. इथं लक्ष्मी नारायणाचं स्थान आहे बघा. लक्ष्मी नारायण म्हणजे आनंदाची समाधानाची स्थिती. पैसा म्हणजे लक्ष्मी का? नाही, समाधान म्हणजे लक्ष्मी, आनंद म्हणजे लक्ष्मी. मी ती जेव्हा प्राप्त होते, तुमच्याकडे कितीही पैसे आले तर पण तुमच्यामध्ये समाधान नसेल तर आपल्यामध्ये लक्ष्मी तत्व प्राप्त होत नाही. लक्ष्मी नारायणांचे आशीर्वाद आपल्याला केव्हा मिळतात? जे परिस्थिती आहे आपली, त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण समाधानी वृत्ती आपल्यामध्ये येते, आपण समाधान म्हणायला लागतो, त्यावेळेला आपल्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत होतं आणि लक्ष्मी नारायणांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. पुढचं आपल्या इथं जे हृदय आहे, हृदयामध्ये याला अनाहत चक्र म्हणतो. इथे जगदंबा दुर्गाचं स्थान दाबून जगदंबा हा शब्द बोलला की तुमच्या मनाची बरीचशी भीती नष्ट झालेली असते बघा. मग हे भय भीती दूर करण्याचं दुर्गा माता जगदंबा मातेचं स्थान या ठिकाणी आहे. ज्या ज्या वेळेला आपण ध्यान करू, जेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळेल, आपलं कुंडली शक्ती जागृत होईल, आपल्या परमेश्वराशी संबंध घटित होईल, हे सगळे चक्र जागृत होतील आणि त्या त्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि मग त्या आपल्या सर्व समस्या आपोआपच दूर होतात. पुढचं चक्र इथे बघा, इथे कुंकू लावतात बरे जण. हे विशुद्धी चक्र आहे. इथं राधाकृष्णांचं स्थान. राधाकृष्ण कृष्ण कशासाठी आले होते? व्यवहार चातुर्य, मधुरता, आपल्या वाणीमध्ये गोडवा, हे सर्व आपल्याला देण्यासाठी आले होते. मग ही हे जे गुण आहेत हे केव्हा प्राप्त होतील? ज्या वेळेला आपल्या ह्या चक्राला जागृती मिळेल, आशीर्वाद मिळतील. इथं आहे राधाकृष्णांचं स्थान. आणि पुढे इथं जिथे आपण कुंकू लावतो ते आहे आज्ञाचक्र. येशू ख्रिस्त आले होते बघा, त्यांना सुळावर चढवलं होतं तरी सुद्धा ते काय सांगत होते की हे परमेश्वरा, या लोक हे लोक काय करतात यांना कळत नाहीये, यांना माफ कर. एवढी क्षमेची तत्व, एवढा क्षमाशीलता,
ते आपल्याला देण्यासाठी आले होते, म्हणूनच येशू ख्रिस्तांचं स्थान इथं आहे. म्हणजे सर्वांना क्षमा करा. जेव्हा तुम्ही सर्वांना क्षमा कराल तेव्हाच परमेश्वर तुम्हाला तुमच्या केलेल्या कार्याबद्दल, केलेल्या पापाबद्दल, केलेल्या चुकांबद्दल तुम्हाला क्षमा करेल आणि तेव्हाच तुमचं योग घटित होतो. योग केव्हा घटित होतो? जेव्हा आपण डोकं टेकतो परमेश्वराच्या इथं. डोकं का टेकतो? आपण शरणागती मागतो, बरोबर ना? परमेश्वराजवळ आपण लीन होतो आणि माझ्या चुकांबद्दल मला माफ कर, मला क्षमा कर आणि मग माझं तू क्षमकुशल कर हे परमेश्वराला सांगतो आपण. म्हणूनच डोकं टेकतो. डोकं टेकण्यामागचा उद्देश पाहिला का तुम्ही? आपण हिंदू संस्कृतीमध्ये खाली डोकं टेकतो, माथा टेकतो, याचा मागचा उद्देश काय असेल बरं? तर आपण परमेश्वराजवळ क्षमा मागतो, केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागत असतो. मग दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. परमेश्वर तेच सांगायला आले होते. भगवान बुद्ध असतील, येशू ख्रिस्त असतील किंवा महावीर असतील, हे आपल्याला हेच तत्व सांगायला आले होते की बाळानो तुम्ही सर्वांना क्षमा करा, परमेश्वर सुद्धा तुम्हाला तेव्हाच क्षमा करेल. आणि पुढचं हे सर्वात महत्वाचं चक्र, आदिशक्तींचं ज्या ठिकाणी स्थान आहे ते म्हणजे सहस्रार चक्र. हे चक्र उघडलं, परमेश्वरी शक्ती आपल्या आतमध्ये जेव्हा येईल आणि हे सर्व चक्र प्रकाशित होतील. क्रिया करायची आहे, सर्वप्रथम दोघं हात आपल्याशी मागेल घ्यायचे. श्री माताजींच्या प्रतिमेकडे अगदी प्रेमपूर्वक नजरेने आपण श्री माताजींना बघायचंय. त्यांच्या कुंपाकडे, दोघं हातांकडे. त्यानंतर मी तुम्हाला डोळे लावायला सांगेल. डोळे लावल्यानंतर मी पहिली प्रार्थना सांगेल. आपला उजवा हात डाव्या हृदयावर ठेवायचा. एक प्रार्थना सांगेल, ती सर्वांनी मनातल्या मनात म्हणायची, मोठ्याने म्हणायची. त्याच्यानंतर तोच हात आपल्या कपाळावर ठेवायचा. तिथे पण एक प्रार्थना सांगेल आणि त्याच्यानंतर तोच हात आपल्या टाळू भागावर इथे, आणि हा टाळवा आहे ना आपला, इथे टच झाला पाहिजे. आणि सात वेळेस जागी तसा गोलाकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवायचा आहे. पूर्ण लक्ष आपलं टाळू आणि हे दोघं हातांचे तळवे, बाकी कुठेच नाही. सगळ्यांना जे पण काही विचार असतील मनात, ते दोन मिनटं श्री माताजींना प्रार्थना करायची की श्री माताजी आम्ही सगळे आमचे विचार, प्रश्न, काळजी आपल्या श्रीचरणांवर समर्पित करीत आहोत, सोडत आहोत. आणि जे आपल्याला पाहिजे ते श्री माताजींकडे आपण मागायचे. मागायचे ना मग? तर सर्वांनी शांत बसायचं, अशा दोन्ही हात श्री माताजींकडे. पायातली चप्पल कोणाच्या पायात असेल तर पायातली चप्पल काढून ठेवा, चष्मे बाजूला काढून ठेवा दोन मिनटं. काही लोकांनी थोडंसं पदर टाळूपासून साईडला करून घ्या, म्हणजे आपल्याला जी सूक्ष्म जाणीव टाळूतून होणार आहे ती लवकर होईल. आणि ज्यावेळेस आपण तीन कृती करणार आहोत त्यावेळेस पूर्ण लक्ष आपल्या आतमध्ये, आपल्या शरीरामध्ये स्थित करायचंय, बाहेर कुठेच नाही. काढल्या चपला सगळ्यांनी? आता सगळ्यांनी असे दोघं हात ठेवायचे मांडीवर, ताट बसायचंय, पाठीचा मन का एकदम ताट. कोणी जात आहे एकमेकाकडे बघायचं नाही. शेजारचा मुलगा काय करतो, मुलगी काय करते, कोणीच नाही बघायचं. श्री माताजींकडे बघायचं फक्त. आता हळूहळू श्री माताजींकडे बघत बघत हळूवारपणे आपले डोळे बंद करायचे. श्री माताजीने नमस्कार करायचंय. अगदी हळूवारपणे हळूहळू श्री माताजींकडे बघत बघत हळूवारपणे आपले डोळे बंद करायचे. श्री माताजीने नमस्कार करायचंय. अगदी हळूवारपणे आपला उजवा हात डाव्या हृदयावर ठेवायचा.
डोळे कुणीही उघडायचे नाही, ज्यावेळेस तुम्हाला सांगितले जाईल त्यावेळेस डोळे उघडायचे, पूर्ण लक्ष आपल्या हृदयावर, हाताच्या तळव्याखाली मनातल्या मनात एक प्रार्थना म्हणायची आहे. परम पूजनीय श्री माताजी, मी मन नाही, बुद्धी नाही, मी एक शुद्ध आत्मा आहे. श्री माताजी, मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. दोन मिनिटे शांत बसून चित्त संपूर्ण आपल्या हृदयावर. श्री माताजी, मी एक शुद्ध आत्मा आहे. आता अगदी हळूवारपणे तोच हात आपल्या कपाळावर ठेवायचा, किंचित मान खाली झुकवायची. परम पूजनीय श्री माताजी, मी सर्वांना एक साथ क्षमा केली आहे. माझा कुणावरही राग नाही, द्वेष नाही. श्री माताजी, मला क्षमाशील बनवा. श्री माताजी, मला क्षमाशील बनवा. शांत बसायचं, बोलू नका. संपूर्ण लक्ष आपलं दुभत आहात आणि चाळूवर. बोलू नका, शांत बसा. Thank you.
आता हळूवारपणे तोच हात आपल्या टाळूवर ठेवायचा, हाताचा तळवा किंचित दाब द्यायचा. मनातल्या मनात प्रार्थना म्हणायची, परम पूजने श्री माताजी, मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. श्री माताजी, मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. किंचित हात वरती उचलायचं, बघायचं आपल्या टाळूतून काही ते थंड थंड येत आहे. श्री माताजी, मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. त्या सूक्ष्म स्थितीची मला जाणीव करून द्या. चैतन्य प्रदान करा. हळूवारपणे हात जागेवर घ्यायचा, डोळे उघडायचे नाही, शांत बसायचं, संपूर्ण चित्त आपलं लक्ष आपल्या टाळूवर ठेवायचं, दोघी हातांवर. कुणीही बोलायचं नाही. शांत बसायचं, बोलू नका. संपूर्ण लक्ष आपलं दोघं तळहात आणि टाळूवर. बोलू नका, शांत बसा. Namaskar.
हळूवारपणे डोळे उघडायचे. आता आपण श्री माताजींना जाहीररित्या विचारणार आहोत. मुलांनी प्लीज 2 मिनिटे शांत बसा, तर मागचे करता त्यांना करू दे, एकदम शांत बसा. श्री माताजींना आपण जाहीररित्या विचारायचे, दोघं हात असे वरती करायचे आणि वरती बघायचं. परम पूजनीय श्री माताजी, हीच ती परमेश्वरी शक्ती आहे का? हेच ते चैतन्य आहे का? श्री माताजी, हेच परम चैतन्य आहे का? तुमचा ज्या देवावर विश्वास असेल त्या देवाला पण विचारायचंय मनातल्या मनात मोठ्याने. श्री माताजी, हेच ते परम चैतन्य आहे का? आता अगदी हळूवारपणे हात खाली करायचे. श्री माताजींना नमस्कार करायचे, हात जोडायचे. आपण श्री माताजींना प्रार्थना करूया. सर्वांनी हात जोडायचे. परम पूजनीय श्री माताजी, आज रोजी आपण आमच्या देवळी ह्या गावात निराकार स्वरूपात स्थानापन्न होऊन आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान केला, त्याबद्दल आम्ही आपले जन्मोजन्मींचे ऋणी आहोत. आपल्या श्री चरणांवर आमचे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय श्री माताजी. पुन्हा एकदा जोरात म्हणायचे, जय श्री माताजी. बरं, आता एक प्रश्न विचारणार आहे सगळ्यांना. हळूवारपणे डोळे उघडायचे. आता आपण श्री माताजींना जाहीररित्या विचारणार आहोत. मुलांनी प्लीज 2 मिनिटे शांत बसा, तर मागचे करता त्यांना करू दे, एकदम शांत बसा. श्री माताजींना आपण जाहीररित्या विचारायचे, दोघं हात असे वरती करायचे आणि वरती बघायचे. परम पूजनीय श्री माताजी, हीच ती परमेश्वरी शक्ती आहे का? हेच ते चैतन्य आहे का? श्री माताजी, हेच परम चैतन्य आहे का? तुमचा ज्या देवावर विश्वास असेल त्या देवाला पण विचारायचंय मनातल्या मनात मोठ्याने. श्री माताजी, हेच ते परम चैतन्य आहे का? आता अगदी हळूवारपणे हात खाली करायचे. श्री माताजींना नमस्कार करायचे, हात जोडायचे. आपण श्री माताजींना प्रार्थना करूया. सर्वांनी हात जोडायचे.
परम पूजनीय श्री माताजी आज रोजी आपण आमच्या देवळी ह्या गावात